तर मी अनिता तुमचं स्वागत करत आहे एक नवीन रेसिपी घेऊन परत एकदा माझ्या किचनमध्ये। तर आज आपण सिमला मिरची हरभऱ्याची डाळीचं पीठ घालून आणि एकदम एक दोन मसाले घातलेले आहेत सोप्या पद्धतीने कशी करायची, तर चला किचनमध्ये आणि आपण ही भाजी बनवूयात। एकदम झटकरणी आणि एक दोन मसाले टाकून फक्त आपण आजची भाजी बनवणार आहोत। डाळीचं पीठ त्यामध्ये टाकणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचं आणि इतकी मस्त लागते त्यासाठी ह्या सिमला मिरची आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या मी बारीक कट करून घेणार आहे एवढ्या एवढ्या पीसमध्ये आणि आतले मधले बी जे आहेत ते काढून टाकणार आहे। तुम्हीही घरी भाजी अवश्य बनवा। तर अशा प्रकारे मी जी सिमला मिरची आहे ती अशी कट करून घेतलेली आहे आणि आतमधल्या बिया ज्या आहेत ती काढून टाकलेल्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये आपण ही एकदम चवदार भाजी करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। हे दाण्याचं कूट घेतलेलं आहे, हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, जिरे मोहरी आहे आणि थोडासा हिंग घेतलेला आहे। तर एवढ्याशा साहित्यापासून आपण आता झटकरणी एक मस्त अशी साईड डिश किंवा सुकी भाजी डब्यासाठी टिफिनसाठी करू शकतो। तर चला स्टार्ट करूया। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे, तर त्याच्यामध्ये मी 2 चमचे जे आहे ते तेल टाकत आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि तेल गरम झालं की आपण जिरे आणि मोहरी घेतलेली आहे ती टाकणार आहोत। तर जिरे मोहरी जी आहे ती चांगली कडकडली गेलेली आहे, तर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला कमी करायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला त्याच्यामध्ये एक एक मसाले जे घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। तर सर्वात प्रथम जे लाल तिखट घेतलेलं आहे ते मी टाकत आहे, हळद आहे ते टाकत आहे, चवीनुसार मीठ आहे ते टाकत आहे आणि थोडीशी हिंग आहे ते मी टाकत आहे आणि आपण जी बारीक करून घेतलेली मिरची आहे ती टाकायची आहे। आणि ह्याला चांगला असं परतायचं आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमीच ठेवलेली आहे, एकदम 5 मिनिटात बनणारी भाजी आहे ही आणि चवीला तर इतकी मस्त लागते। ही जी डाळीचं पीठ आहे ते आपण टाकून घेणार आहोत, थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि हे डाळीचं पीठ टाकल्यामुळंच ह्या भाजीची जी चव आहे ती इतकी अप्रतिम आणि इतकी मस्त लागते की ज्यांना सिमला मिरची आवडत नाही तेही लोक ही भाजी खातील आणि टिफिनसाठी जे ऑफिसला जातात त्यांना डब्बा घेऊन जायचा आहे त्यांच्यासाठी ही मस्त भाजी आहे। एकदम चवीला अशी तोंडाला चव येणारी आणि साहित्य म्हणाल तर तुम्ही बघितलं आहे आपण कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत, तर एकदम कमी साहित्यामध्ये बनणारी भाजी आहे। तर डाळीचं पीठ जे आहे ते मी चांगलं भाजून घेतलेलं आहे, तर आपण याच्यामध्ये जे दाण्याचं कूट घेतलेलं आहे ते टाकणार आहोत। गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवलेली आहे, ते टाकल्यानंतर ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे जेणेकरून आपले मसालेही सगळे मिक्स होतील आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला थोडंसं झाकून एक 5 मिनिट चांगलं वाफू द्यायचं आहे। म्हणजे त्याच्यामध्येच आपलं जी सिमला मिरची आहे डाळीचं पीठ आहे ते शिजलं जाईल, आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही वापर करत नाही आहेत। तर ह्या वाफेमध्येच आपल्याला त्या दोन्ही गोष्टी शिजवायच्या आहेत। कारण 2 मिनिट झालेलं आहे तर मी एकदा काढून चेक करत आहे, तर तुम्ही बघू शकताय आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा थेंबही घातलेला नाही, फक्त वाफ जी आहे त्याच्यावरती ह्या दोन्ही गोष्टी आपण शिजवून घेणार आहोत, डाळीचं पीठ आणि जे सिमला मिरची आहे ती। तुम्हाला वाटलं तर तुम्ही 1-2 थेंब पाण्याचा वापर करू शकता, पण नाही टाकलं तर जास्त चव छान लागते आणि थोडीशी साखर जी आहे ती मी टाकत आहे, ह्याने ह्याची टेस्ट जी आहे ती इतकी मस्त होते। आणि ह्याला झाकून अजून 3 मिनिट मी असंच ठेवणार आहे। तर 1-5 मिनिट शिजू घातल्यापासून आपली भाजी जी आहे ती शिजत आहे, तुम्ही बघू शकता कसली मस्त झालेली आहे। आणि खायला तर म्हणाल तर तुम्ही एकदा घरी अवश्य ही भाजी करून बघा आणि कशी झाली आहे तीही मला तुम्ही सांगा, एकदम मस्त लागते। तर आपली भाजी जी आहे ती झालेली आहे, तर मी ह्याला झाकून गॅस बंद करत आहे आणि 1-2 मिनिट ह्याच्यामध्येच वाफू देणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्विंग प्लेटमध्ये काढणार आहे।
तर बघू शकताय आपली सिमला मिरचीची जी सुक्की भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि कसली टेम्पटिंग आणि मस्त दिसत आहे. तुम्ही बघू शकता ही नुसत्या चपाती बरोबर डब्यामध्ये कुठेही घेऊन जा, ऑफिसमध्ये द्या, लहान मुलांना द्या, ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ती लोकही आवडीने खातील अशी ही भाजी आहे. तर तुम्ही बघू शकताय कसली मस्त भाजी आपली झालेली आहे. तर ही तुम्ही घरी अवश्य ट्राय करा आणि कशी होती तेही मला तुम्ही सांगा. आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल, तर तुम्ही माझे व्हिडिओज बघा, रेसिपीज बघा आणि तुम्हाला जर ते आवडल्या तर तुम्ही माझं चॅनल जे आहे ते जरूर सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा आणि नंतर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तर चला, बाय बाय.